गुड मॉर्निंग बॉइज। क्लास फिफ्थ सब्जेक्ट मराठी, 17वी कविता आहे पुस्तके। पुस्तकातून आपल्याला खूप काही ज्ञान मिळतं, ज्या गोष्टी आपण कधी ऐकल्या नाही, वाचल्या नाही, पाहिल्या नाही, या गोष्टी सुद्धा आपल्या आपल्याला पुस्तकातूनच माहीत होतात। म्हणजेच पुस्तक हे ज्ञानाचं भांडार आहे असा या कवितेचा एक प्रकारे आशय आहे। ही कविता गद्यातच म्हणायची आहे। ही म्हणता म्हणताच मी तुम्हाला या कवितेचा भावार्थ सांगणार आहोत। पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसाच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या। पुस्तके आपल्याला गोष्टी सांगत आहे। गोष्टी कुठल्या सांगतात? युगायुगांच्या, म्हणजे आपल्या अगोदर जे काही घडलं होतं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इतिहास म्हणतो। त्या इतिहासाबाबत आणि समोर ज्या काही घटना घडणार आहेत याबाबत सुद्धा माहिती आपल्याला पुस्तकातूनच मिळते। म्हणजे वर्तमान काळाच्या, भूतकाळाच्या ज्या काही गोष्टी आता सध्या आपल्यासोबत घडत आहेत त्या गोष्टी आणि भूतकाळामधल्या घडलेल्या गोष्टी या सगळ्यांची माहिती आपल्याला पुस्तकातून मिळत असते। एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, एकेका क्षणाच्या क्षणाची माहिती आपल्याला पुस्तकातून मिळते। जिंकल्याच्या, हरल्याच्या, एखादी स्पर्धा झाली आहे त्यामध्ये कोण जिंकलं, कोण हरलं, किंवा आपल्या पूर्वजांनी, म्हणजे जेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्या भारतावर होतं त्यावेळी त्यांच्यासोबत लढा देताना कुणाकुणाला वीरमरण आलं, कोण हरलं। आता आपला बाजूचा देश आहे पाकिस्तान, चीन आहे, याच्यासोबत सुद्धा भारताचं युद्ध झालं, त्यामध्ये कोण हरलं, कोण जिंकलं, याची माहिती सुद्धा आपल्याला पुस्तकातूनच मिळत असतात। प्रेमाच्या, कटुतेच्या, काही प्रेमाच्या गोष्टी, काही कटुतीच्या गोष्टी आपल्याला पुस्तकातूनच माहीत होतात। तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? म्हणजे तुम्हाला मुलांनो, तुम्हाला या पुस्तकांच्या गोष्टी ऐकायला आवडणार नाही का? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात। वा, पुस्तकांची काहीतरी करण्याची इच्छा आहे, तुमच्याजवळ पुस्तकाला राहण्याची इच्छा आहे। पुस्तकात पाखरं चिवचिवतात। वा, पुस्तकामध्ये पाखराचं चित्र असतं, आपण एखाद्या त्या पाखराचं वर्णन वाचताना आपोआप आपण तो आवाज काढतो, चिवचिव आवाज काढतो, नाही का, पोपटाचा आवाज काढतो, म्हणजेच जणू काही त्या पुस्तकातून ते पाखरं चिवचिवत आहे असं वाटतं। पुस्तकात अक्षरं सळसळतात। अक्षरं म्हणजे अक्षरं सळसळतात, वेगवेगळे अक्षर आपल्याला अक्षरांची माहिती होते। पुस्तकात निर्जर गुणगुणतात, निर्जर म्हणजे झरे। पुस्तकात परिकथा ऐकवत, पुस्तक परिकथा ऐकवतात, परीची कहाणी। एखाद्या स्वर्गलोकातून आलेल्या एखाद्या परीची कहाणी, ती सुद्धा, तीच नाही, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या कहाण्या, वेगवेगळ्या कथा ज्या तुम्हाला खूप आवडतात त्या सुद्धा आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातूनच वाचायला मिळतात। पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे। रॉकेट म्हणजे अग्निबाण, ज्याला आपण अग्निबाण म्हणतो, जे उपग्रह पृथ्वीपासून हजारो लाखो किलोमीटर वर आवरणाच्या, पृथ्वीवर जे आवरण आहे त्या आवरणाच्या वर नेऊन स्थापित करतात, त्या रॉकेटचं तंत्रसुद्धा पुस्तकातूनच मिळालेलं आहे। पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे। पुस्तकांची दुनिया न्यारी आहे। पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे। आज जे काही सायंटिस्ट आपल्याला दिसत आहे, वेगवेगळे डॉक्टर्स दिसत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामधले तज्ज्ञ लोक दिसत आहे, ह्या सगळ्या, हे सगळे या पुस्तकाच्या माध्यमातूनच, याचं वाचन करूनच इथपर्यंत पोहोचलेले आहेत। तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात। जे या पुस्तकामध्ये इतकं ज्ञान भरलेलं आहे, ज्ञानाचा भांडार भरलेला आहे, की या पुस्तकाची इच्छा आहे की तुम्ही त्या पुस्तकांच्या सहवासात राहावं। म्हणजे पुस्तकांच्या तुम्ही माझ्या सहवासात राहा, माझ्याशी मैत्री करा। कारण ज्ञान म्हणजे पुस्तक हे कधीही धोका देत नाही। म्हणजे पुस्तक तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात आणि तुमच्याजवळ राहू इच्छितात। म्हणजे पुस्तकाची इच्छा आहे की माझ्याजवळ जे काही ज्ञान आहे, माझ्यात जे काही ज्ञान आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचवावं, तुमच्यासोबत ते त्या ज्ञाना ज्ञानामध्ये भर पडावी आणि तुम्ही उंच शिखर गाठावं। विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपली। गद्यातच म्हणायची आहे। हिचा स्वाध्याय मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करेन।